आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम आली ती. अक्षरा कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे मॅडम. खूप लागलं नाही ना ग तुला? नाही मॅडम मी ठीक आहे. तुला पाहिपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या. आणि सॉरी तुम्हाला पुढे काही कळू शकले नाही. मी मला चक्कर आली आणि एकदम अगं कळतंय की मला सॉरी कशाय म्हणायला पाहिजे. उलट माझ्यासाठी तुझी धोक्यात घातला. अगं पैसे गेले असते तर चालले असते की? तुझ्या जीवापेक्षा जास्त आहेत होय ते. योगीस तुला म्हंटल की मॅडम जिथे काम करतो ते चोख निभवायला हवं ना. अक्षरा पण हे सगळं तू घडवून आणलंस तरी कस? मॅडम मी त्या गुंडांचा पाठलाग करत गेले पण खूप लांब गेले होते आणि अचानक ते मला चकवा देऊन कुठल्या तरी गल्लीत शिरले. आणि कुठे गेले? आजी तुम्ही इकडनं चार माणसांना पळताना बघितलं का? गुंड होते ते. नाही ग पोरी मला नाही माहित. अहो आत्ताच पळालेत ते इकडनं. खरंच नाही माहित. तुम्ही तुम्ही प्लीज आठवून सांगा ना तुम्हाला इकडनं असं कोणी पळताना दिसलंय का?
मैडम शुद्धीवर आले तेव्हा थेट हॉस्पिटल मध्येच होते मी, त्यामुळे काहीच कळवता आलं नाही तुम्हाला। पण मला मात्र एक गोष्ट अगदी नक्की कळली, माझी निवड एकदम योग्य आहे। खरंच यांच्या धाडसाचं कौतुक आहे, यांच्यामुळेच आम्हाला पटकन ऍक्शन घेता आली। एक मिनिट, मॅडम तुमची बॅग सांभाळा, सगळी रक्कम सुरक्षित आहे। इन्स्पेक्टर साहेब, जिथे अक्षरा माझ्या बरोबर आहे ना, तिथे मला कसलीच काळजी नाही। अक्षरा, ही बॅग तुझ्याकडेच ठेव, तुझ्याकडेच ती अधिक सुरक्षित आहे। मॅडम पण मी अक्षरा घे बर। इन्स्पेक्टर साहेब, ते जे गुंड होते ते या। गुंजकर त्यांना बाहेर काढ। मॅडम हेच ते लोक, आता यांच्याकडून बदवून घ्यायचंय यांना रकमेची टीप कुणी दिली। काय रे इतकी रक्कम बँकेत येणार आहे ते तुम्हाला कोणी सांगितलं? बोलता का आता, बोलता का? सांगतो 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 साहेब, ऐसे पोत आम्हाला कोणी काय सांगितलं नाही साहेब, बँकेत येणारे लोक कॅश घेऊन येतात हे आम्हाला माहिती होत, त्याचा अंदाज घेऊन आम्ही डल्ला मारायचं ठरवलं होतं साहेब। यांची कसून चौकशी करा,